नमस्कार, आदवी आणि व्यंकटेश वर्ल्डमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी आपण कलशाला कसं ब्लाऊज पीसपासून साडी तयार करायची. तर चला मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हा मी ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस घेतला आहे आणि अच्छा एकदम अशा व्यवस्थित अशी प्लेट बनवायच्या, एकावर एक घेऊन व्यवस्थित प्लेट बनवून घ्यायच्या. आणि हा 80 सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस आहे. हा कलशाला एकदम व्यवस्थित बसतो. एकावर एक अशा प्लेट घ्यायच्या वाटल्यास तर आपण याला प्रेस करून सुद्धा घेऊ शकतो, म्हणजे तो व्यवस्थित बसतात. तर मी असंच घेतला आहे. तर हे बघा, अशा प्लेट करून घ्यायच्या आणि अशा इथं मध्ये पकडून ठेवायचं त्याला. हा ब्लाऊज पीसचा कपडा थोडा ब्रॉकेटमध्ये असल्यामुळे थोडं तो बसायला थोडा त्रास देतो. तर हा बघा, असं घ्यायचं आणि यामध्ये अशी मध्यभागी काटेपिन लावून घ्यायची. मी तर लावून घेत आहे आणि दोन्ही साईड बरोबर सारख्या करायच्या, एकदम बरोबर मध्ये घ्यायचा. तर व्यवस्थित प्लेट करून घेतल्यानंतर त्याला पिनअप करून घ्यायचं. आणि हे बघा, हे असं पूर्ण असं दिसतं पूर्ण प्लेट. तर चला दाखवते मी तुम्हाला कलशाला कशी बसवायचं. तर पूर्ण प्लेट व्यवस्थित करून घेतल्यात, आता कलशाला बसवत आपण. चला, हा इथं मी एक चौरंग घेतला आहे और त्यावर कलश केलेला आहे. मी तांदूळ वगैरे काही ठेवलं नाही, कारण मला नुसतं दाखवायचं होतं. आणि आपण जर तुमच्याकडे मोठा ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही खाली मोठा डब्बा किंवा त्यात तांदूळ ठेवून पण ठेवू शकतात. पण हा माझा ब्लाऊज पीस एवढा आला व्यवस्थित आहे, त्यामुळे मी नाही मोठा डब्बा वगैरे काही नाही ठेवला. हे बघा, इथं पाठीमागून घ्यायचं आणि असं समोर सगळ्या प्लेट एकदम व्यवस्थित जमा करायच्या आणि प्लेट व्यवस्थित करून घ्यायच्या, एकदम व्यवस्थित साफ करून घ्यायचं. आणि हे बघा, हे मध्ये मध्ये जातात अशा प्लेट, एकदम व्यवस्थित पकडून घ्यायचा सगळ्यासोबत, प्रॉपर करून एकदम व्यवस्थित घ्यायचा, दोन्ही साईड बरोबर करून घ्यायच्या. आणि एकदम मधोमध अशी साडी पिन लावून घ्यायची, एक पिन सेफ्टी पिन लावून घ्यायची व्यवस्थित. आणि हा ब्लाऊज पीस ब्रॉकेटचा असल्यामुळे त्यामुळे थोडं तो पिनमध्ये घुसायला होती. आणि मी तुम्हाला अजून एक टिप्स देते, आपल्याला ज्या कलश ठेवायचा का त्याला ना आधीच आपण स्वास्तिक वगैरे काढून थोडं सुकवून घ्यायचं, म्हणजे ब्लाऊज पीसला डाग वगैरे पडत नाहीत. आणि आधीच वाटलंच तर तुम्ही जेव्हा पूजाच्या आधी आपली जी सायंकाळी पूजा असती तर वाटलंच तर आधीच कलशाला असं साडी ते वगैरे घालून व्यवस्थित ठेवू शकतात. आणि नंतर मग कलश ठेवून त्यामध्ये नंतर पाणी टाकून पूजा करू शकतात व्यवस्थित. असं कलशाला वगैरे साडी त्या आधी घालून घेतलं तर नंतर व्यवस्थित पूजा होते, नाही तर मग टाईम खूप लागतो आपल्याला, पोती वगैरे पण वाचायची असते. तर हे बघा, असे झाले हे फिट व्यवस्थित झाले, पाठीमागून असे टाईट करून घ्यायचं. मग तर एक सेम साईजच्या आपल्या प्लेट झाल्या आहेत. बघा, त्याला मी पाठीमागून डबल व्यवस्थित करून घेते टाईट आणि एकदम व्यवस्थित असं नारळ वगैरे ते करून घ्यायचं. आणि त्यावरती नंतर आपली सजावट करायची, आपल्या देवीचा मुखवटा किंवा झंझकट डोळे वगैरे असतील ते, असं कोणी हळदीचा करतो. तर मी तुम्हाला दाखवते करून. मी तर देवीला हे बघा, ही ज्वेलरी, हे मंगळसूत्र आहे. मी तर एकदा मंगळसूत्र घेतलं आहे घालून, मी त्यानंतर माझ्याकडे जी ज्वेलरी आहे ती घालते. तर आपल्याकडे जे असेल त्याचे आपण छानपैकी सजवू शकतात. तर चला, पूर्ण व्यवस्थित सगळ्या कलशाला व्यवस्थित सजवून घेते. आणि हे तर नुसतं मी डेमो दाखविला आहे, पूजा करता वेळेस पूर्ण असते तिकडून आंब्याचे ढगाळे वगैरे
लक्ष्मी मातेचा फोटो, तर त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं. मी ती पूजा इतकी सुंदर वाटते. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना दोन प्रकारचे ब्लाऊज पीस मिळून कलशाल साडी कशी ते पण दाखवते. तर हे बघा, इथं हा मुकुटा मी बसवायला आहे. किती सुंदर दिसायला मुकुटा बसताच असं वाटतं, साक्षात लक्ष्मी माताचंच समोर येतं आपल्या. इतकं सुंदर वाटते सगळी पूजा झाल्याच्यानंतर, ती पूर्ण व्यवस्थित सजवल्याच्यानंतर खूप सुंदर वाटते. पूजाच्या दिवशी तर फुलं वगैरे असतात, त्यामुळे खूप भारी वाटतं. तर नक्कीच तुम्ही पण असा हे करा. सिम्पल आहे खूप, काही नुसत्या प्लेट बनवायच्या आणि दोन फिल लावून घ्यायच्या, व्यवस्थित शिजून घ्यायचं. पूजेच्या आधी थोडी तयारी करून घेतली, प्लेट वगैरे करून घेतले, तर पूजा मांडणीला त्याला खूप सोपं पडतं. तर नक्कीच तुम्ही पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशी कलशाला सजवा, खूप छान वाटतं सजल्यानंतर. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा पण आवडला असला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा, आणि कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि चला तर भेटू अजून अशा छानशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.